नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे. नमस्कार, मी मृणाल, नगर न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत. अहमदनगर शहराचे नामांतर अहिल्यादेवी नगर केल्याबद्दल आमदार संग्राम जगताप आणि मनपा आयुक्त पंकज जावळे यांचा सत्कार. शहरातील हिंदुत्ववादी तरुणांचा पुढाकार. अहमदनगर शहराचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर केल्यानंतर नगर शहराचे लाडके आमदार संग्राम जगताप आणि महापालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांचा आज शुक्रवारी शहरामध्ये हिंदुत्ववादी तरुणांच्या वतीने सत्कार सन्मान करण्यात आला. मनपा आयुक्त आणि शहराच्या आमदारांनी नामांतरासाठी राज्य शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच नामांतराचा मुद्दा शक्य झाला. त्याबद्दल त्यांचा सत्कार आणि सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी शहरातील सकल हिंदू समाज, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान, हिंदू राष्ट्र सेना, शिवराष्ट्र सेना पक्ष, अहिल्यादेवी होळकर समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. पाठपुराव्याने पूर्ण झाली. अहिल्याबाई होळकरांचं नाव का देण्यात यावं अशी सर्वांचीच मागणी होती. गेल्या म्हणजे इस्लामच्या आक्रमणात जे हिंदूंचे मंदिरं उद्ध्वस्त झाले होते ते मंदिरं या अहिल्याबाई होळकरांनी पुनर्स्थापन करून त्या ठिकाणी ओढे, नाले आणि तळे निर्माण करून लोकांची सोय केली. आणि असे कित्येक काम या अहिल्याबाईंनी या भारत केलेत. त्यांचे उपकार आपण कधी फेडू शकत नाही. या भावनेतून सर्वांना वाटत होतं की या नगरचं नाव अहिल्यानगर व्हावे. तर या पूर्णत्वाला नेण्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतले आणि विशेषतः करून आमदार संग्राम भैया जगताप आणि आयुक्त साहेबांनी पाठपुरावा करून ते पूर्णत्वास नेले, यांचे मी सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने व सकल हिंदू समाजाच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो. मंडळी, आपण सर्वच शहरवासी, खरं तर आपण सर्वच शहरवासी आहेत आणि आयुक्त आपल्याकडे अधिकारी म्हणून काही कालावधी करता खरं तर अधिकारी मंडळी आपल्याकडे येत असतात. गेल्या काही दिवसापूर्वी मी काही फार मनोगत व्यक्त करणार नाही, पण या सर्व नामांतराचा विषय हा थोडक्यामध्ये आपल्या काही क्षणामध्ये आपल्या समोर मांडणार आहे. काही 15-16 दिवसापूर्वीच आम्ही मुंबईला मंत्रालयामध्ये असताना काही आमचे सहकारी आमच्या बरोबर होते आणि तिथे मुख्यमंत्री महोदयाकडे आम्ही गेलो असताना आम्ही त्यांना वेगवेगळ्या कामं, विकासात्मक कामाची बाबतीमध्ये त्यांच्याकडे आम्ही स्वाक्षरी घेण्याकरता गेलो. आणि स्वाक्षरी घेण्याकरता गेलो असता त्यांना आम्ही सांगितलं की साहेब, आता तुम्ही जी घोषणा केलेली होती नामांतराच्या बाबतीमध्ये, ज्यावेळेला चौंडी येते अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या निमित्तानं ज्यावेळेस कार्यक्रम होता त्याच्या कार्यक्रमात तुम्ही आला होता आणि तुम्ही सांगितलं देखील होतं की जिल्ह्याचा नामांतर हे आपल्याकडून येत्या काही दिवसामध्ये केलं जाईल अशी तुम्ही घोषणा देखील केली होती. आणि त्यांनी लगेचच ताबडतोब आमच्या समोर नगर विकास खात्याच्या सचिवाला सूचना केल्या की लगेचच तुम्ही आयुक्त साहेबात चर्चा करा, तो प्रस्तावाची काय परिस्थिती ती लगेचच कसं मागून घेता येईल त्याच्या बाबतीमध्ये आपण निर्णय घेण्यात यावा. आणि लगेचच ते हालचाली सरकार दरबारून या ठिकाणी झाल्या. आयुक्त साहेबांनी लगेच मला वाटतं दुसऱ्या दिवशीच तो प्रस्ताव ताबडतोब मंत्रालय स्तरावरती पाठवून दिला. आणि ज्यावेळेला आम्हाला कळलं की मंत्रालय स्तरावरती आमचा हा नामांतराचा प्रस्ताव आला, आता आम्हाला लक्षात आलं की कॅबिनेट पुन्हा होणार नाही, कधी होतील सांगता येते, कारण पुन्हा आचारसंहिता 2-3 महिने आचारसंहितेमध्ये जातील मे महिन्यापर्यंत तरी. आणि म्हणून कॅबिनेट जर झाली नाही तर हा विषय कॅबिनेटमध्ये येत नाही. आणि म्हणून आम्ही त्या दिवशी कॅबिनेटचा अजेंडा निघणार होता आणि हा विषय अजेंड्यावरती घ्यावा लागतो. आणि कॅबिनेटचा अजेंडा निघणार असताना आम्ही इंदापूरचे आमदार माजी मंत्री सन्मान दत्ताबाबा भरणे असतील, नाशिकचे कळवणचे आमदार नितीनभाऊ पवार असतील, आशुतोष दादा आपल्या कोपरगावचे आमदार होते, असे जवळपास 7-8 आमदार मंडळींनी आम्ही आदितदादांना सांगितलं की तो प्रस्ताव आता आलेला आहे. आणि तो प्रस्ताव आलेला असताना उद्याच्या कॅबिनेटमध्ये जर तो घेतला तर आपल्याला त्याच्यामध्ये लगेचच ती मंजुरी मिळत. आणि मग त्यांनी लगेच आमच्या समोर मुख्यमंत्री महोदयांशी देखील बोलले. अरे, आम्ही त्यांना मुख्यमंत्री महोदयांचा संदर्भ दिलेला होता दादांना आणि तो प्रस्ताव आलाय म्हणून त्यांनी या त्या बाबतीमध्ये देखील माहिती दिली होती. मग ते मुख्यमंत्री महोदयांशी बोलले, उपमुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेबांशी देखील ते बोलले. आणि बोलल्यानंतर तिघांचं एकमत झाल्यानंतर त्यांनी लगेचच राज्याच्या सचिवाला देखील फोन केला आणि त्यांनी सांगितलं की उद्याच्या कॅबिनेटमध्ये आता आमच्या तिघांचं एकमत झालेलं आहे, तुम्ही कॅबिनेटमध्ये उद्याच्या कॅबिनेटमध्ये तो अधिकृत विषय येईल अशी खबरदारी घ्या, तो अजेंड्यावरती कॅबिनेटचा विषय घ्या. आणि तसा तो विषय दुसऱ्या दिवशी अजेंड्यावरती आला आणि आपण सर्वांनी पाहिलं की बुधवारच्या दिवशी तो आपला प्रस्ताव नामांतराचा कॅबिनेटमध्ये एकमताने मंजूर झालेला आहे. आपण सर्वांनी पाहिलं आणि म्हणून कृषी जी काही
प्रक्रिया असती ती केंद्र सरकारकडे आता ती जाणार आणि ती केंद्र सरकारच्या माध्यमातून फक्त मंजूर घ्यायची. आता आपल्याकडे सगळा विषय राज्य सरकारच्या दारावरून, कारण की प्रस्ताव खालच्या पातळीवरती मंत्रालय स्तरावर जाणं गरजेचं असतं. ती जबाबदारी आयुक्त साहेबांनी आपल्या सर्वांच्या भावना लक्षात घेता त्यांनी ती जबाबदारी त्यांची पार पाडली आणि वरती मात्र जो कॅबिनेटची त्याला मंजुरी लागती तर ती देखील आपल्याला राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला ती मिळाली. आता त्याच्यामध्ये कुठली अडचण आली नाही. एकदा सर्व प्रस्ताव पुढे आला तर केंद्र सरकारचं काम असतं फक्त मान्यता देणं. त्यामुळं आम्हाला खात्री आहे की आता या उद्याचा आचारसंहिता लागणार असं आता सध्या सगळीकडे आपल्या टीव्हीवरती पाहायला मिळते की उद्या दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे आणि निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद म्हणतात तर आचारसंहिता सोडून दुसरं काहीच नसतं. त्यामुळे तो विषय उद्याच्या दिवशी लागला तर तुम्हाला सांगतो की आचारसंहिता संपल्याबरोबर त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील तो आपला प्रस्ताव मंजूर होईल आणि एकदा तो अध्यादेश निघला म्हणजे आपल्या सर्वांचं म्हणजे गुगलवर जरी आपण नाव सर्च केलं त्या अध्यादेश निघाल्यानंतर तर आपल्या नगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर जिल्हा आहे. त्यामुळे कुठली अडचण केली आपल्या म्हणाल. प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहमदनगर. नगर न्यूज 24 ला सबस्क्राइब करा.